हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाइट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाइट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत। आज आपण बनवणार आहोत नाचणीची भाकरी। इथे तुम्ही पाहू शकता नाचणी अशा पद्धतीची असते, त्याला रागीसुद्धा म्हणतात। अगदी बारीक बारीक ब्राऊन कलरचे कण असतात। ही नाचणी आता आपण घरघंटीमधून किंवा जिथून दळण दळून आणतो त्या गिरणीमधून दळून आणायची आणि त्याचं अशा पद्धतीने पीठ बनवायचं। नाचणीची भाकरी बनवताना पीठ नेहमी गरम पाण्यामध्ये मळायचं, म्हणजे भाकरी मऊ होते, नाहीतर भाकरी बरीच चिवट किंवा कडक बनते। इथे आपण एका भाकरी इतकं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकलंय। पाणी गरम असल्यामुळे पहिल्यांदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या। डायरेक्ट पिठामध्ये हात घातला तर पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला अगदी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपण गरम पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक पीठ मळून घ्या। जितकं छान पीठ आपण मळून घेऊ तितकी छान भाकरी तयार होते। मऊसूत अशी नाचणीची भाकरी खायची असेल तर पीठ अगदी छान असं मळावं लागतं। पीठ मळलं की अशा पद्धतीने ते चॉकलेटी कलरचं दिसतं, दिसायला खूप छान दिसतं हे पीठ आपण जेव्हा मळतो तेव्हा। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत छान असं पीठ आपण हे मळून घेतलेलं आहे। इथे एका भाकरीपुरतं पीठ आपण मळून घेतलेलं आहे, अगदी छान मऊसूत असं पीठ मळलेलं आहे। आता थोडंसं नाचणीचं सुकं पीठ घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायचे। जसं आपण बाजरी ज्वारी किंवा तांदळाची भाकरी थापून घेतो अगदी त्याचप्रमाणे ही भाकरीसुद्धा थापून घ्यायची। नाचणीची भाकरी आरोग्यासाठी खूप चांगली असते, खूप फायदे आहेत ही भाकरी खाल्ल्याचे। तुम्ही जर डाएट करत असाल तर डॉक्टर आवर्जून ही भाकरी तुम्हाला डाएटमध्ये खायला सांगतात। ही भाकरी खाल्ल्यामुळे ना पोट लवकर भरतं आणि अतिरिक्त काही अरबट चरबट पोटात नाही जात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। त्यामुळे डाएटमध्ये चपाती खाण्यापेक्षा नाचणीच्या भाकरीला जास्त प्राधान्य दिलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी आपली तयार आहे। तवासुद्धा अगदी छान असा गरम झालाय। आता ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे। भाकरी तव्यावरती टाकली की वरून पाण्याचा अशा पद्धतीने हात मारून घ्यायचा। अतिरिक्त पाणी आपण इथे काढून घेऊयात आणि आता गॅस मोठा करून भाकरी मस्त अशी भाजून घ्यायची आहे। एका बाजूने भाकरी मस्त भाजून द्यायची आहे। तुम्हाला जर साखरेचा म्हणजे शुगरचा त्रास असेल किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल ना, तर ही भाकरी अतिशय उत्तम असा पर्याय आहे तुमच्यासाठी। ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी मात्र ही भाकरी डॉक्टरांना विचारून त्यांच्या सल्ल्यानेच खावी। पण जर तुम्हाला डायबिटीस किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर डेफिनेटली ही भाकरी तुम्ही आहारात दोन वेळा खाऊ शकता। दुपारी एक भाकरी आणि संध्याकाळी एक भाकरी खायला सुद्धा ही भाकरी अप्रतिम लागते आणि ही खूप जास्त पौष्टिक अशी भाकरी आहे। दोन्ही बाजूने भाकरी मस्त अशी शेकून घेणार आहोत आपण। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी फुलायला सुद्धा सुरुवात झाली आहे। कपड्याच्या साह्याने भाकरीच्या कडा सुद्धा आपण छान अशा शेकून घेऊयात। तुम्ही मुलांना सुद्धा ही भाकरी देऊ शकता चॉकलेटची भाकरी म्हणून। मुलं ही भाकरी खूप आवडीने खातात। आमच्या घरातली तर सगळी मुलं ह्या भाकरीला चॉकलेटची भाकरी म्हणतात, ब्राऊन कलरची दिसते त्याच्यामुळे। सुकटीसोबत किंवा रश्श्याच्या भाजीसोबत ही भाकरी खूप अप्रतिम लागते। इथे तुम्ही पाहू शकता भाकरी किती छान बनली आहे। खूप सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे ही। नक्की ही भाकरी तुम्ही अजूनपर्यंत खाल्ली नसेल तर घरी करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।